नमो नमः छात्रेभ्यः, भवतां संस्कृत सीरीज चैनल मध्ये पुनः एकवारं स्वागतम्। भोः छात्राः, वयं सर्वे अद्य एकः नूतनः लकारः पठामः। नवमी कक्षायां संपूर्ण संस्कृतं आमोदः तथा च संयुक्त संस्कृतं आनन्दः इमौ पुस्तके विधिलिंग लकारः अस्ति, अतः वयं सर्वे पठितुं प्रारंभं कुर्मः। आपण आता विधिलिंग लकार शिकायला घेऊया, सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, जर तुम्ही हे पहिल्यांदा पाहत असाल, तर नक्की आधी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्हाला जर या चॅनलवरची व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा। तुमच्या काही शंका असतील त्याही तुम्ही कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर किंवा लाईक करा। तर बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण आता एक नवीन लकार शिकूया, विधिलिंग लकार। विधिलिंग लकार विद्यर्थ, विधिलिंग लकार यालाच विद्यर्थ असेही म्हणतात। विद्यर्थ या शब्दाचा विग्रह कसा होतो बघा, विधी अधिक अर्थ, विधी अधिक अर्थ। विधी या शब्दाचा अर्थ काय होतो? आपण विधी या शब्दाचा अर्थ एकतर उपदेश असाही होऊ शकतो, किंवा जे काही आपले नियम असतात आपल्या आयुष्याला शिस्त लावणारे, आपल्या आयुष्याला वळण लावणारे जे नियम असतात त्यांना विधी असंही म्हटलं जातं किंवा असंही सांगितले जाते। एक उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे, छात्राः पठेयुः। बघा, छात्राः पठेयुः म्हणजे विद्यार्थ्यांनी वाचावे। आपण याच्या अगोदर लोट लकार पाहिलेला आहे, तिथे आपण काय बघितलं, जेव्हा आपल्याला आज्ञा करायची असते, ऑर्डर करायची असते, तेव्हा आपण लोट लकार वापरलेला किंवा त्याचा उपयोग केलेला आहे। विद्यार्थ्यांनो वाचा, हे वाचा ही ऑर्डर झाली, पण विद्यार्थ्यांनी वाचावी, वाचले पाहिजे। छात्राः पठेयुः हे जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा तिथे एक आपली अपेक्षा असते, तिथे अपेक्षेचा बोध किंवा त्याला काय म्हणू, शक्यतेचा बोध, शक्यता दाखवलेली वर्तवलेली असते। छात्राः पठेयुः, आणि हा पठेयुः जे क्रियापद आहे या क्रियापदाला इयु हा प्रत्यय लागलेला आहे, आणि तेच प्रत्यय आता आपल्याला बघायचे आहेत। किंवा विधिलिंग लकार किंवा विद्यर्थ कोणत्या अर्थी वापरला जातो किंवा तो उपयोग केला जातो हे पण बघूया। बघा, उपदेश, उपदेश करायचा असेल, आशीर्वाद, आशीर्वाद करण्यासाठी देण्यासाठी प्रार्थना, कर्तव्य, हे आपले कर्तव्य आहे। एक आपल्याला कर्तव्य सांगितल्याविषयी एखादं जर वाक्य करायचं असेल की राष्ट्रगीताचा आदर करावा, मग हे कुणा एकासाठी नाही, सार्वकालिक विधान जेव्हा आपल्याला व्यक्त करायचं असतं हे कर्तव्य आहे आपलं। राष्ट्रगीताचा आदर करणे हे कुणा एकाचं काम नाही तर सगळ्यांचं ते कर्तव्य आहे, अशा जेव्हा वाक्यांमध्ये त्याचा उपयोग केला जातो। त्यानंतर शक्यता, आत्ता आपण एक शक्यता असलेलं वाक्य पाहिलं, विद्यार्थ्यांनी वाचावी। त्यानंतर भविष्यत कालह निर्देश, भविष्यत कालह निर्देशमध्ये आपण काय पाहिलं, मी कोण होणार असं जेव्हा आपण विद्यार्थ्यांना विचारतो तेव्हा विद्यार्थी आपल्याला काय उत्तर देतात, तुम्ही काय उत्तर देता, मी डॉक्टर होणार किंवा मी इंजिनियर होणार किंवा मी नट होणार, मी नटी अभिनेत्री होणार, म्हणजे मी होईन। भविष्यत कालाचा निर्देश केलेला असतो, अशा वेळेला सुद्धा हा विधिलिंग लकार वापरला जातो किंवा ह्याचे प्रत्यय क्रियापदामध्ये वापरले जातात। जसं करता आपण शिकलो, करता करते हे नऊ प्रकारचे असतात, अहम आवाम वयम, त्वम युवाम युयम, सह तौ ते किंवा सा ते तहा। मग ह्या कर्त्याला, कर्त्याप्रमाणे क्रियापदाला प्रत्यय जर लावायचे असतील तर आपल्याला परस्मैपदी प्रत्यय आणि आत्मनेपदी, जसं आपण आधीच्या सगळ्या लकारांमध्ये दोन्ही प्रत्ययांचे एक क्रियापदाला हे प्रत्यय लावून शिकलेलो आहे, तसंच इथे विधिलिंग लकारामध्ये सुद्धा परस्मैपदम, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला परस्मैपदम प्रत्यय शिकायचे आहेत आणि नंतर परस्मैपदम प्रत्यय क्रियापद सूत्र कसं तयार झालं, त्या प्रत्ययांवर कसं क्रियापद तयार केलं हे आपल्याला शिकायचे। तर येते लक्षात, विधिलिंग लकार किंवा विद्यर्थ का म्हणतात किंवा कशाला म्हणतात, ते उपदेश, आशीर्वाद, प्रार्थना, कर्तव्य, शक्यता आणि भविष्यकाल निर्देश ह्या गोष्टी दाखवण्यासाठी किंवा ह्या क्रिया दाखवण्यासाठी आपल्याला
विद्यर्थ किंवा विधिलिंगलकार वापरला जातो. परस्मैपदी प्रत्यय बघूया. बघा आता परस्मैपदी प्रत्यय. एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम. पुरुषः प्रथमः, मध्यमः, उत्तमः. ईत, इताम, इयुः प्रथम पुरुषः. ईहि, ईतम, ईत मध्यम पुरुषः. ईयम, ईव, ईम उत्तम पुरुषः. हे तुम्ही चालीत जरी म्हणून पाठ केले तरी तुम्हाला तिथे पाठांतर लवकर होणार आहे. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला हा विधिलिंग लकार आपण घेतो आहे, जेणेकरून तुम्हाला 10वीलाही त्याचा उपयोग होईल आणि सूचनेप्रमाणे परिवर्तन कुरुत, सूचनानुसार परिवर्तन कुरुत, यामध्ये तुम्हाला विधिलिंग लकार, विधिलिंग लकारस्य परिवर्तन, म्हणजे विधिलिंग लकाराचं परिवर्तन करा किंवा विधिलिंग लकारामध्ये परिवर्तन करा, अशा या वाक्यांचा उपयोग तुम्हाला या लकारांचा किंवा 9वीला झालेला हा अभ्यास 10वीच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला सोडवता येणार आहे किंवा पाठ्यपुस्तकातून तो अभ्यास करता येणार आहे. ईत, इताम, इयुः प्रथम पुरुषः. ईहि, ईतम, ईत मध्यम पुरुषः. ईयम, ईव, ईम उत्तम पुरुषः. आता क्रियापद सूत्र आपण घेऊया. एक प्रत्यय लावून आपण घेऊया. ईत हा प्रत्यय आपल्याला लावायचा आहे. बघा इथे ईत हा प्रत्यय लावून क्रियापद सूत्र आपल्याला तयार करायचं. हा ईत प्रत्यय विधिलिंग लकाराचा. ईत प्रत्यय कुठला घेतला आपण? प्रथम पुरुष एकवचनस्य ईत प्रत्यय, तो लावूनच आपण इथे आता सूत्र तयार करणार आहोत. मूलधातू, मूळ धातू अधिक गण विकरणम बरोबर धात्वंगम प्लस प्रत्यय बरोबर क्रियापदसूत्र. आता या पद्धतीने आपल्याला 1, 4, 6, 10 या गणातले एक एक धातू आपण लावून बघूया, म्हणजे तुम्हाला तिथे कशा पद्धतीने तिथे आपल्याला प्रत्यय लावून सोडवायचा आहे तो विधिलिंगलकार, कोष्टक कसं तयार करायचं हे तुमच्या लक्षात येणार आहे. एक प्रथम पुरुष इत हा प्रत्यय लावून प्रत्येक धातू आपण 1, 4, 6, 10 गणातला सोडून बघायचा आहे आपल्याला. बघा पठ, एक परस्मैपदम. मूलधातू पठ, गणविकरणम एक, विकरणम अ परस्मैपदम. आता गणविकरण विसरायचं नाही विद्यार्थ्यांनो. आपण अगदी लट लकारापासून तर आता विधिलिंग हा शेवटचा लकार आपण घेतो आहे, या लकारापर्यंत गणविकरण 1, 4, 6, 10 इव्हन 1, 4, 10 सोडून इतर गणातले पण जे विकरण किंवा जे काही वेगळे गण असतील, 3, 7, 8, 9 या गणातले धातू आणि त्याचेही विकरण तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. पण आता आपण जे महत्त्वाचे लकार आणि 1, 4, 6, 10 गणातले धातू ह्याचे गण विकरण तुम्हाला तिथे माहीत असावे असले पाहिजेत. पठ पहिल्या गणातला आहे म्हणून एक, विकरण अ आहे, परस्मैपदी धातू आहे, पूर्ण त्याचं धातूचं अंग काय तयार झालेलं आहे, पठ. येते लक्षात? हलंत निघून गेला, अ विकरण लागल्यामुळे पठ तयार झाला. आता प्लस प्रत्यय, हा प्रत्यय आपल्याला हा इत प्रत्यय लावायचा आहे. इत प्रत्यय लावला आपण बरोबर क्रियापद काय तयार झालं, पठेत. बघा पठमधला हा अ आणि त्याच्यासमोर आलेला ई याचा गुणसंधी होतो आणि गुणसंधी ए असा होतो, म्हणून त्याचा तिथे पठेत, ए हा वेगळा न लिहिता त्या ठमध्येच गेलेला आहे आणि पठे असं त्याचं रूप तयार झालं आणि हा ई निघून गेल्यामुळे राहिला शेवटचा त, पठेत, असं हे क्रियापद सूत्र इथे तयार झाले. येते लक्षात कसं तयार झाले? असंच जर गच्छ धातू घेतला तर काय तयार होणार आहे, गच्छेत. वध घेतला तर वदेत. एक परस्मैपद. आता जायचं चतुर्थ गणस्य. चतुर्थ गणाचं विकरण य आहे. बघा नृत अधिक चतुर्थ परस्मैपदम य, नृत्य धात्वंगम किम नृत्यम, धात्वंगम काय तयार झाले, नृत्य अधिक इत नृत्येत. येते लक्षात? नृत्येत कसं झाले, या पद्धतीने झाले, अ आणि ईचा ए झाला आणि नृत्येत, फक्त तिथे य विकरण असल्यामुळे नृतला य लागलेला आहे, तला आणि नृत्य झालेला आहे आणि म्हणून तिथे नृत्येत असं तयार झाले चौथ्या गणाचं विकरण असल्यामुळे. अधुना षष्ठम, षष्ठगणस्य. षष्ठगणस्य लिख धातू. लिख अधिक षष्ठगणस्य परस्मैपदम अ. सहाव्या गणाचं विकरण अ आहे म्हणून लिख अधिक इत लिखेत. पहिल्या गणातल्यासारखंच, फक्त धातू बदललेला आहे, सहाव्या गणातला आहे. आता
पूज्य धातू 10व्या गणातला, हां इथे तो वरती लिहिलेला आहे, तो बघा पूज अधिक दश मग गणस्य परस्मैपदम अधिक अय पूजय, पूजय अधिक इत प्रत्यय पूजयेत, येते लक्षात? आणि इथे पूजयेत का झालं, अय विकरण 10व्या गणाचं असल्यामुळे तो य आपल्याला स्पष्टपणे दिसतोय, हां पूजये आणि तो ई चा ए झालाय पूजये आणि त हा प्रत्यय शेवटचा इतचा त पूजयेत। आणि असे आपण 1, 4, 6 गणातले प्रथम पुरुष एकवचनाचा इत प्रत्यय लावून हे धातू तयार करून पाहिले किंवा आपण शिकलो, म्हणजेच आपल्याला आता या पूर्ण कोष्टकाचा, या परस्मैपदी कोष्टकाचा अभ्यास 1, 4, 6 गणाचा धातू लावून तुम्हाला सोडवता येणार आहे। याच्या व्यतिरिक्त पण काही धातू 1, 4, 6 गणातले, हां सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी छोटी यादी मी दिलेली 1, 4, 6 गणांतल्या धातूंची महत्त्वाच्या, हां त्या धातूंचा जर तुम्ही अशा पद्धतीने कोष्टक लावून जर अभ्यास केला, ती कोष्टकं तयार केली, तर नक्कीच तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये त्याचा उपयोग होणार आहे तालिकापूर्ती करण्यासाठी। येते लक्षात सगळ्यांच्या? विधिलिंग लकार परस्मैपदम आज आपण शिकलेलो आहे, आता आपण 1, 4, 6 गणातले पूर्ण कोष्टक कसे तयार झाले हे आपण बघणार आहोत। भाषासूत्रम द्वे विधिलिंग लकार, इयत्ता 9वी संपूर्ण संस्कृत आणि संयुक्त संस्कृत या दोन्ही पाठ्यपुस्तकामधील हा विधिलिंग लकार अतिशय महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्ही इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी जर छान पद्धतीने अभ्यास याचा केला तर नक्कीच 10वीला त्याचा उपयोग होणार, किंवा तुम्हाला वाक्यरचना सूचनानुसारम परिवर्तनम कृत या आपल्या व्याकरण घटकामध्ये पण तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे। तर बघा परस्मैपदी प्रत्यय ईत इताम इयुः, ईत इताम इयुः प्रथम पुरुष, इहि इतमित मध्यम पुरुष, इयम इव इम उत्तम पुरुष। पठ एक परस्मैपदम, पठेत पठेताम पठेयुः प्रथम पुरुष। आता इथे आपण डिरेक्टली प्रत्यय करतोय, जसं क्रियापद सूत्राप्रमाणे आपण एक उदाहरण म्हणून याच्या अगोदर घेतलेला अभ्यास होता, पण आता इथे लक्षात घ्यायचं सुरुवातीला प्रत्येक प्रत्ययांमध्ये ई आलेला आहे आणि जेव्हा ई येतो तेव्हा त्याचा ए होतो, हा पण नियम आपण लोटलकार लंगलकारमध्ये झालेला आहे आपला, हां येते लक्षात सगळ्यांच्या? लटलकारमध्ये पण झालेला आहे, मग इथे प्रत्येक ठिकाणी ए तर ए हा होणारच आहे धातूला लावताना। प्रत्यय पठेहे पठेतम पठेत मध्यम पुरुष, पठेयम पठेव पठेम उत्तम पुरुष। नृत चार परस्मैपदम, चतुर्थ गणस्य, नृत्ये नृत्येताम नृत्येयुः प्रथम पुरुष, नृत्ये नृत्येतम नृत्येत मध्यम पुरुष, नृत्येयम नृत्येव नृत्येम उत्तम पुरुष। चौथ्या गणातले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तलाय लागणार आहे, अशा किरकोळ चुका आपल्याला न होऊ देता कोष्टक पूर्ण करता आलं पाहिजे, तालिका पूर्ण करता आली पाहिजे। लिख षष्ठ परस्मैपद, लिखेत लिखेताम लिखेयुः प्रथम पुरुष, लिखे लिखेतम लिखेत मध्यम पुरुष, लिखेयम लिखेव लिखेम उत्तम पुरुष। पूज 10 परस्मैपदम, पूजयेत पूजयेताम पूजयेयुः प्रथम पुरुष, पूजयेहे पूजयेतम पूजयेत मध्यम पुरुष, पूजयेयम पूजयेव पूजयेम उत्तम पुरुष। पूज धातू 10व्या गणातला असल्यामुळे अयविकरण आहे आणि हे अयविकरण लावताना आपल्याला इथे प्रत्येक ठिकाणी तो य हा वेगळा दिसणार आहे तिथे आणि त्याच्यासमोर नंतर प्रत्यय विधिलिंग लकाराचं लागणार। तर येते लक्षात परस्मैपदी प्रत्यय आज आपण 1, 4, 6, 10 या गणातले शिकलेलो आहे आणि याच्यावर आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, बघा ही उदाहरणं आपण जसं आपण छात्रा पठंतु अपेक्षेचा बोध किंवा पठी हे उदाहरण आपण आधी पाहिलेलं होतं, पण ही जी 7-8 उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत ती उदाहरणं आपण एकदा वाचून घेऊया। वयम सर्वे पठाम अधुना कानिचित उदाहरणाने, लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत। कर्तव्य, कर्तव्याचा बोध जेव्हा विधिलिंग लकारामध्ये होतो तेव्हा त्या प्रत्येक तिथे वाक्यरचना करताना विधिलिंग लकार वापरलेला आहे जो आपल्याला पाटलवर्णी असते, हां पाटलवर्णे संती तः शब्द, हा ते शब्द सगळे पाटलवर्णामध्ये दिलेले आहेत। लालयेत ताडयेत, प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रे मित्रवत आचरित आचरित, हे पण कर्तव्य आपल्याला सांगितलेलं आहे विधिलिंग लकाराप्रमाणे। लभेत सिकता असो तैलमपी यत्नत पीडयन, ही शक्यता आहे। लभेत लभेत अहम अभिनेता अभिनेत्री भवेयम,
आपण उदाहरण याच्या अगोदर पाहिलेले आहेत, भविष्यत काल निर्देश करताना मी अभिनेता किंवा अभिनेता होईन, भवियम, भवियम इथे हा हायलाईट केलेले जे शब्द आहेत पाटलवर्णे संती विधिलिंगलकारस्य संती. जीवेत शरदः शतम, आशीर्वाद दिला आहे, जीवेत 100 वर्षे आयुष्य किंवा 100 वर्षे जगावे. सर्वे सुखिनः भवेयुः, सर्वजण सुखी राहोत, भवेयुः. मतिमान स्वस्थाने न परित्यज्येत, परित्यज्येत हा उपदेश आहे. आणि छात्र प्रत्युष्ये उत्तिष्ठेत, विद्यार्थ्याने पहाटे उठावे हा उपदेश आहे. आणि हे सगळे कर्त कंसामध्ये लिहिलेले हे सगळे जे आहे ते विधिलिंग लकाराचे आपण इथे जे वर पाहिलेले आहेत या क्रिया विधिलिंग लकारामध्ये, ह्या क्रिया अशा प्रकारच्या वाक्यरचनेमध्ये क्रियापदामध्ये होतात आणि तेच आपण खाली इथे वाक्य पाहिलेले. तर येते लक्षात विधिलिंगलकार विद्यर्थ आज आपण परस्मयपदी प्रत्यय शिकलो आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला परस्मयपदी प्रत्ययाधी हे सगळे पाठ करा आणि हे पाठ केल्यानंतर तुम्हाला या 1, 4, 6, 10 गण आणि विकरणाप्रमाणे तुम्हाला तालिका पूर्ण करता येणार आहे. पठ, नृत, लिख आणि पूज हे धातू इथे दिलेले आहेत, पण याच्या व्यतिरिक्त काही धातूंचा पण तुम्हाला कोष्टक पूर्ण करून सोडवता तुमच्या लेखन पुस्तिकेत येणार आहे. तर समजले विद्यार्थ्यांनो, आज आपण अत्र वयम सर्वे विरमामः, आज आपण इथे थांबूया. अग्रिमे भागे वयम सर्वे आत्मनेपदं प्रत्ययः, वयम सर्वे आत्मनेपदं प्रत्ययः पठिष्यामः. पुढच्या भागामध्ये आपण आत्मनेपदी प्रत्यय शिकूया. तोपर्यंत हा परस्मयपदी प्रत्यय छान अभ्यास करा आणि त्याचा उदाहरणांचा किंवा धातूंचा प्रत्ययांचा सराव करा. तावत्पर्यंत पुनर्मिलामः.